नगरसेवक आनंद चंदन शिवे यांनी खासदार शरद बनसोडे यांचा भर कार्यक्रमात निषेध व्यक्त करत त्यांचा अपमान केला. याला खासदार शरद बनसोडे यांनी तात्काळ उत्तर देत नगरसेवक चंदन शिवे यांची लायकी काढली. महानगरपालिकेतील सभागृह नेता कार्यालयाचं नव्यानं नूतनीकरण करण्यात आलं आहे. या कार्यालयाच्या नूतनीकरणाचं उद्घाटन खासदार शरद बनसोडे यांच्या हस्ते करण्यात आलं. कार्यक्रमाला महापौर शोभा बनशेट्टी, उपमहापौर शशिकला बत्तुल, सभागृह नेते संजय कोळी, महापालिका आयुक्त अविनाश ढाकणे तसंच सर्व पक्षांचे गटनेते नगरसेवक उपस्थित होते. कार्यक्रमाच्या उद्घाटन सोहळ्यानंतर भाषणबाजीचा कार्यक्रम चांगलाच रंगला. गटनेते आनंद चंदन शिवे यांनी सभागृह नेते संजय कोळी यांचं तोंड भरून कौतुक केलं. त्यानंतर चंदन शिवे खासदार शरद बनसोडेंवर गरजले. ॲट्रॉसिटी कायद्याबद्दल खासदार शरद बनसोडे विधिमंडळात बोलत नसतील तर अशा खासदाराचा मी निषेध करतो असं म्हणून खासदार बनसोडे यांना नगरसेवक चंदन शिवे यांनी अपमानित केलं. त्या सोलापूर शहराच्या रिझर्व सीटवर खासदार बनसोडे साहेब निवडून आले, पण देशामध्ये SC ST कमिशन ज्या पद्धतीने सुप्रीम कोर्टाने निकाल दिला, पूर्ण देशामध्ये दलित रस्त्यावर उतरले, परंतु सोलापूरचा खासदार म्हणून जो महार समाजाचा आहे, बौद्ध समाजाचा आहे, म्हणून या ठिकाणी त्यांनी कुठेही कसल्या पद्धतीची प्रतिक्रिया न देता या ठिकाणी ज्या पद्धतीनं त्यांनी आज या कार्यालयाच्या उद्घाटनाला वेळ काढली, परंतु दलिताच्या भावनाबद्दल त्यांनी या ठिकाणी वेळ काढली नाही. आपण या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांचा जाहीर निषेध करतो, कारण आम्ही रिझर्व सीटवर या ठिकाणी निवडून आलो. तुम्ही साहेब, तुम्ही आम्हाला भेटलो नाही, आम्हाला वाटलं की नॅशनल चॅनलवर कुठंतरी शरद बनसोडे सारखा व्यक्ती, वकील असणारा व्यक्ती या ठिकाणी कुठंतरी बोललेला दिसेल. तुमच्याच पक्षातल्या खासदारांनी नापसंती व्यक्त केली आणि टीव्हीवर दाखवला, परंतु शरद बनसोड्यांचा आवाज कुठं दिसलेला गेला नव्हता. कारण त्या ज्या भागामधून या त्या रिझर्व सीटवर शरद बनसोडे निवडून आले, आम्हाला अपेक्षा होती की दलितांच्या बद्दलचा एवढ्या भावना सांगणारा या ठिकाणी खासदार तो गपचिप बसतो, या आमच्या मनाला एक वेगळ्या पद्धतीची आम्हाला जी भावना या ठिकाणी लागलेली आहे. त्यांनी या ठिकाणी दलित म्हणून फॅसिलिटी घेतले, खासदार म्हणून निवडून आले, परंतु या देशामधल्या पार्लमेंटमध्ये ज्या वेळा ज्या पद्धतीनं या ठिकाणी दलितांवर अत्याचार होतं, महाराष्ट्र असू दे, देशामध्ये असू दे, घराघरामधून दलितांना काढून मारलं जातं, परंतु एक दलित खासदार या ठिकाणी बघायची भूमिका घेतो, यासारखी शोकांतिकी गोष्ट. दरम्यान खासदार शरद बनसोडे भाषणासाठी उठले, त्यांनी विधिमंडळातील काही किस्से सांगितले आणि लगेचच गाव पातळीवरील राजकारणावर येत चंदन शिवे यांना उद्देशून ते बोलले. ज्यांची लायकी नाही असे लोक ही आज बोलतात काय करणार, असं म्हणून नगरसेवक चंदन शिवे यांना सडेतोड उत्तर दिलं. आणि गम्मत तुम्हाला सांगतो, एकमेकांवर इतकं गलिच्छ ह्याच्यामध्ये लोकसभेमध्ये आणि राज्यसभेमध्ये एकमेकांवर टीका टिप्पणी करतात, सगळं काही करतात, आणि सुट्टीच्या वेळेला ते सेंट्रल हॉलमध्ये दोघंही येतात. आणि मगा जे एकमेकाला जे श्राप घालत होते ते दोघं मिळून चहा पाकून पित असते. त्यामुळे हे सभागृहाचं जे काम आहे हे मिलाप करणारं काम आहे. तर बाकीचे जेवढे 580 गावं आहेत, देव कानून सगळ्या गावात जाऊन आलो आहे. आणि ते कोण म्हणतात माहितीये का, ते आमचं साधे साधे असतात, लायकी नाही, काय नाही, काय नाही, असले लोक अंगावर येतात. हा हो साहेब, एकदा मी आलो आमच्या गावात, काय असं असतं काय, हे लोकांना आता समज आलेली आहे. एक थोडस दुर्दैवी भाग पण असा आहे की कुठली कामं कुणाला सांगावीत हे लोकांना काय कळत नाही अजूनही. प्रारंभी महापौर शोभा बनशेट्टी, सभागृह नेते संजय कोळी यांनीही मनोगत व्यक्त करून शहर विकासासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज असल्याचं सांगितलं. आता सर्वांच्या या ठिकाणी भाषण आपण ऐकलेलं आहोत. आता आम्ही सर्वांना एकच सांगते की मागं बघायचं नाही काय झालं ते. आता आम्ही सांगत आम्ही या ठिकाणी शिस्तबद्ध पक्षाचे एक कार्यालय आहे आणि त्याचं नाव या ठिकाणी पंडित दीनदयाळ उपाध्याय म्हणून आपण संबोधित करतोय. तर या ठिकाणी जे काही चर्चा होणार, जे काही शिस्त घालणार, त्या सभागृहातून व्हायला पाहिजे असं अपेक्षा.
यावेळी पालिका आयुक्त अविनाश ढाकणे यांनी मनोगत व्यक्त करून शुभेच्छा दिल्या. आणि या सगळ्याच्या काय काय चुका होतात ते दाखवण्यासाठी जर्नलिस्ट आहे, पत्रकारिता आहे, प्रत्येकाला जसे अधिकार आहेत तसेच प्रत्येकाला जबाबदाऱ्या पण आहेत. त्या जबाबदाऱ्या उठून सगळ्यांनी जर आपापल्या मनापासून काम केलं तर देशाची प्रगती नक्की होईल. अमेरिकेला 200 वर्षापूर्वी पूर्वीची लोकशाही आहे म्हणून प्रगल्प झाली. अमेरिकेमध्ये आपल्यासारखे प्रश्न नाही आहेत. भारतात तर लोकशाही फार दिवस झाले नाही, 47 सालापासून आजपर्यंत. अजून हळूहळू आपली लोकशाही परिपक्व होते. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, ग्रामपंचायत असेल, नगरपालिका, नगर परिषद, नगरपंचायत आणि महानगरपालिका, या सगळ्यांमध्ये विशिष्ट प्रकारची तरतूद केलेली कायद्याने. यावेळी पदाधिकारी, गटनेते, नगरसेवक उपस्थित होते.